ಸುಂದರ त्यामुळे आजचा दिवस काय तो जगावा बस. हे तिला असं वाटत. आपण नंतर बोलू यावर बापू. तुम्ही प्लीज आधी आराम करा भाऊ. अभ्या मला तुझ्याशी काहीतरी बोलायचं. बाय रे. तिला काय झालं? काही नाही बापू, मी बोलतो ना तिच्याशी. तुम्ही नका टेन्शन घेऊ, तुम्ही आराम करा. हो आलो मी. खोट्यावर खोटं, खोट्यावर खोटं, अजून किती खोटं बोलणार आहे अभ्या तू? म्हणजे? म्हणजे म्हणजे काय विचारतो तू? तुला नाही कळत का हा सगळा ताण कशामुळे झालाय ते? कायमुळे येतोय अभ्या? येड पांघरून पेडगावला जाऊ नको. मग तू स्पष्ट बोल ना. ते तुझ्या खोटं बोलण्याची मालिका अजून सुरूच आहे म्हणून होऊ राहिलंय सगळं. काय केलं मी? काय केलं तू? निघून गेला तू अभ्या. बर गेला तो गेला, कोणाला सांगून मी नाही गेला. अभ्या एक फोन करता नाही आला तुला आणि सांगायचं ना की बाबा मी ट्रीटमेंट साठी जातोय, काळजी करू नका. पण नाही, एक फोन केला असता ना तू अभ्या तर सगळी कामं झाली असती. काय बाई कुठला तो मेसेज केला तू, तो काय मला पोचलास नाही. नाही अभ्या, जर वेळेच तू सांगितलं असतं ना आम्हाला की नाही बाबा काळजी करू नका, मी ठीक आहे, तर मामींनी उपोषण केलंच नसतं ना, त्या आजारी पडले असते ना, मी टेन्शन घेतलं असतं ना, मी त्या आयोजकांकडे दौलत विरुद्ध तक्रार करायला गेले असते. लते शांत होती का सर तू? काय शांत होऊ अभ्या मी? अरे इतका बेजबाबदार कसा वागू शकतो तू? हे जे काही झालंय ना अभ्या, हे तुझ्या बेजबाबदार वागण्यामुळे झालंय. मला कळतंय ते आज चुकलंय. अभ्या तुझी एक चूक किती भारी पडते माहितीये? जर बापूंना काही झालं ना तर मग मी कोणाकडे पाहायचं? जेव्हापासून या शर्यतीचं नाटक सुरू झालंय ना तेव्हापासून घरात फक्त आणि फक्त ताण आहे अभ्या. कुणी काही नीट खात पित नाही, कुणी कुणाशी नीट बोलत नाही, फक्त टेन्शन मध्ये असतात सगळे. हे पाय अभ्या, तुला जर शर्यतीत भाग घ्यायचा आहे ना तर स्पष्टपणे मामींना जाऊन तसं सांग. जग इकडचं तिकडं झालं तरी मी शर्यतीत भाग घेणार, बाकी कुणाला काही करायचंय ते करू दे. उगत सगळ्यांना ना खोट्या आशा दाखवून गुंतागुंतीचं करू नको सगळं, कारण तू खोटं बोलतो आणि त्यावर मला बी खोटं बोलायला लावतो. नाही अभ्या कुठंतरी थांबव आता. हे नको घेऊ टेन्शन, मी आहे. नको टेन्शन घेऊ. तू बेजबाबदारपणे वागणार, तू स्वतःच्याच मंच करणार, तू बापूंना खोट्या गॅरंट्या देणार आणि टेन्शन नको घेऊ. मी कसली खोटी गॅरंटी दिली अभ्या? शर्यतीनंतर बापूंना आपण सगळं काय ते खरं सांगणार आहे. मग कायला सांगायचं त्यांना तुमच्या लेकीला मी सुखात ठेवेन म्हणून? कायला खोटी आशा दाखवायची त्यांना? अभ्या आपण जितकी आशा त्यांना दाखवणार ना तेवढा पुढे जाऊन त्यांना त्रास होणार रे. एवढी छोटी गोष्ट नाही कळत तुला? हे पाहिलं ते मी जी. तू आता काही एक बोलू नको, तू फक्त डोक्यानं क्लिअर रे, कारण मी क्लिअर आहे. शर्यतीनंतर आपलं काही नाहीये, ठरलंय ना आपलं. मग कायला खोटी आशा दाखवायची तुझ्या घरच्यांना बी आणि माझ्या घरच्यांना बी? अभ्या मी हात जोडते तुझ्या पुढे. मामींना आपणना त्रास होईल पण बापूंना नाही झेपणार नाही रे. नको ग खोटी स्वप्न दाखवू त्यांना. आपण फसवतो हाय त्यांना, पण आता हे खोटेपणाचं नको रे. प्लीज अभ्या खरंच नको. लते हे बाय माझा असा हेतू नव्हता. मला कवाचं बोलायचं तुझ्याशी, माझ्या मनातलं सांगायचंय तुला, खरं सांगतोय. काय माहिती हो तुला ते? काय नाही अजय, असच भांडत आहे का काय तुम्ही? आता नवरा बायको म्हणलं की तेवढं भांडण होणारच ना, नाही का? हा मग व्हायलाच पाहिजे. करा करा भांडा भांडा. अरे त्याशिवाय काय मजा असते का संसारात? अजय लते चाल बाई नाता बोलितो तुला. आले अभ्या प्लीज
काय आलं? तू वेळ मारून नेण्यासाठी खोटं बोलतो अभ्या, आणि तुला त्यात काही एक चुकीचं वाटत नाही. प्लीज तू ना आता घरी जा, अजून खोट्या आशा निर्माण नको व्हायला बापूंच्या मनात. लते अगं चल बाई, सोड नवऱ्याला, चल बापाकडं. आणि ती आली मी ना तरी आम्ही काय तिला कायमची ठेवून घेणार आहे का? आली तर ये बाई, चार दिवस राहाय, तू रोटी खाय आणि जाय तुझ्या सासरी. काय गेलं ते? अहो मला काय बुद्धी सुचली आणि चिडले मी, आणि लेकरावर हात उचलला. हो मी खरंच सांगते, माफी करा बरं. अगं नाही म्हणून तर कुठल्या कुठं विषय गेला, हाय की नाही बापू? ह्या सगळ्याला कारण हा पोरगा आहे. हा यालाच घ्या रिंगनाथ, ये ये हात ये तू. हा हा माहिती आहे, सॉरी 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 आप्पा, सॉरी सगळ्यांना सॉरी. नाही मायामुळे तुम्हाला सगळ्यांना लय त्रास झालाय मला माहिती, मनापासून सॉरी. नाही 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 अशी नाही. मग कशी? साष्टांग दंडवत घालून तुला सगळ्यांची माफी मागावी लागल. तुझ्यामुळे मामी आजारी पडल्या, 2 दिवस उपाशी होत्या त्या, कळलं का? बरोबर आहे लते, तू ह्या बी लक्षात राहायला पाहिजे जाहीर माफीनामा. आमच्या सगळ्यांसाठी साष्टांग दंडवत घालस तू आता. हा मग म्हणजे कसं, या पुढं तू बेजबाबदारपणे असं कुठं बी न सांगता जाणार नाही काय? चल चल दंडवत घाल आता, बघत नको बसू. राहू दे नाही. हो आंधळी माया, तुमचं राहून देव. रंजू राहून जाऊ द्या साष्टांग दंडवत. नाही नाही अप्पा, ते मी चेष्टा करत होते. नाही नाही लते, तुझं बरोबर आहे. काय हे असे बेजबाबदारपणे वागले नसते ना तर आपल्याला एवढा त्रास झालाच नसता. हा ओके ओके आदंडवत. बापू आई दादा अजय तुला बी अप्पा. वत्सा तुझं कल्याण हो. काय झालं उडू काय बस की रे. आबे चेहरा का पडलाय तुझा? नाही रे बॉस का असं चिडचिड करू राहिले मला काही कळना, कधी वागले नव्हते असे. म्हणजे प्रत्येक फोनला चिडत आहेत मायावर, काय ऐकूनच घेत नाही. हल्ली सारखे चिडचिड करत आहेत ते. म्हणजे तुला का त्रास देत आहेत ते? त्रास असं नाही रे, म्हणजे ते मुद्दाम बिद्दाम तर नाही का? म्हणजे मला तसा डाऊट आला म्हणून विचारलं बरं का? नाही नाही तसं नाहीये, सध्या जरा आर्थिक गणित बिघडलेत ना, धंदा पाणी ठीक नाही म्हणून मी चिडचिड होत असेल त्यांची. तुला सांगायचंच राहिलं. काय? अरे ते मंगळसूत्र नाही का? काय मंगळसूत्र काय? अरे ते नाही काय तू लतिकासाठी घेतलं होतं ते हरवलं बाई, त्याचं काय घेऊन बसलं? अरे आब्या हरवलं नाही भाई ते. म्हणजे कामिनीच्या गळ्यात पाहिलं. काय कामिनी? हा मी बी असा शॉक झालतो. अरे पण तियाकडे कसं गेलं? ते नाही माहीत. विचार ना आब्या, तू काही करू नको, इशू करत ती तुला माहिती आहे ती मला मंगळसूत्र पाहिजे बस. काय सांगू तुला विक्या, ती सगळी गडबड होऊन बसली. कसली गडबड? तिला मला सांगायचं आहे पण. आपण काय सांगायचं काय तिला? हेच मला प्रेम आहे तुझ्यावर. अरे आब्या लग्न केलंय तू तिच्याशी. तुम्ही लग्न केलंय याचा अर्थ तुझं तिच्यावर प्रेम आहे. अजून काय काय सांगायला पाहिजे? ऑफिशियली सांगावं लागतं विक्या. अरे ती बायको आहे तुझी, तुला कोण अडवणार आहे? तेवढं सोपं नाही ते. म्हणजे जरा गोंधळ आहे आमच्यात विक्या. अरे कसला गोंधळ आहे? हे लग्न व्हायच्या आधीच हे लग्न कसं मोडायचं
हे ठरलं होतं माझं. अरे काय बोलून राहिलं तू? खरंच बोलून राहिलो विकास.